तर हे सगळं मी आता डीमार्ट मधनं शॉपिंग केलेलं आहे, तर तुम्हाला मी एक एक करून ते दाखवणार आहे. प्लीज सबस्क्राइब टू आवर चॅनल फॉर डेली व्लॉग्स. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो रोजच्या प्रमाणे राहुलला स्कूल मध्ये सोडलेला आहे आणि आज व्लॉगला सुरुवात करतेय. डेली रुटीन स्टार्ट झालेलं आहे, सकाळचं सुद्धा रुटीन झालेलं आहे आणि राहुलला सोडून आता आम्हाला जायचंय जरा डीमार्ट मध्ये. अचानकच प्लॅन झालाय, जरा एक तीन चार गोष्टी घ्यायच्या आहेत आणि सो आता आम्ही तिथे जातोय. त्या काय काय गोष्टी आम्ही घेणार आहोत तुम्हाला दाखवेनच. आणि नॉर्मल आता पहिले जाताना गाडी थोडस पेट्रोल सुद्धा भरायचं आहे, सो ते घेऊन मग डीमार्टला जाणार आहोत. राहुलला स्कूलमध्ये अजून एक क्राफ्ट दिलेला आहे, ते एक छान असतं. राहुलच्या स्कूलमध्ये कुठलाही टॉपिक जेव्हा त्यांना शिकवतात तेव्हा त्या टॉपिकवरती काहीतरी क्राफ्ट बनवून न्यायचं असतं. सो सी अॅनिमल तुम्ही बघितलं असेल, आता तसंच बर्ड टॉपिक त्यांचा सुरू होणार आहे. सो मग सगळं बर्ड रिलेटेड, किंवा ते बर्ड कुठे राहतात किंवा ते काय काय खातात. सो प्रत्येक स्टुडंटला एक एक बर्डचा हेडगेअर बनवून द्यायचा आहे, म्हणजे डोक्यात जसं आपण क्राऊन घालतो तसा हेडगेअर बनवून द्यायचा आहे. सो ते सुद्धा क्राफ्टचं सामान मला घ्यायचं आहे. तो बर्ड मी काय बनवणार आहे आणि कसा बनवणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवेन. सो चला पेट्रोल आधी भरून घेतो, डीमार्ट मध्ये जातो. आज दिवसभरात अशाच काही काही कामं सुद्धा आहेत, मला बाबांकडे सुद्धा जायचं आहे. रुटीन आहे पण आधी एक दोन कामं करून घेतो. सो स्टे ट्यून्ड आणि व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही डीमार्टच्या जवळ पोहोचलेलो आहोत, गाडी आता आधी पार्क करतोय. आज डीमार्टला अजिबात गर्दी नाहीये, अगदी थोड्या गोष्टी घ्यायच्या आहेत मला. सो त्या आता आम्ही घेतोय. क्लायमेट तर आज पूर्ण पावसाळी वातावरण झालेलं आहे, कदाचित पाऊस पडेल असं वाटतंय, बघूया. सो चला पटापट डीमार्ट मध्ये जाते आणि काय काय घ्यायचंय ते घेते. तर डीमार्ट मध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी नजर टाकली ती म्हणजे क्राफ्ट सेक्शन मध्ये, कारण क्राफ्ट साठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या. नंतर थोडस असं घरात काही ज्या आपल्याला गोष्टी लागतात, दूध दही डेअरी प्रोडक्ट्स, ते सुद्धा बघितले. नंतर मला थोडस क्लिनिंग सेक्शन मध्ये सुद्धा जायचं होतं. नंतर एक रॅन्डम थोडस डीमार्ट मध्ये नजर टाकली, काही काही छान छान गोष्टी आवडल्या त्या सुद्धा घेतल्या. आणि नॉर्मल डीमार्ट मध्ये खूप गोष्टी असतात, असं खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. मग त्यातल्या एक दोन गोष्टी मी छान अशा सिलेक्ट केल्या आणि त्या घेतल्या आणि मग घरी जायला निघालो. सो सामान घेतलेलं आहे अगदी बेसिक, जसं तुम्हाला म्हटलं की राहुलच्या क्राफ्टचं थोडंसं, पण जास्त आम्हाला नाही काही मिळालं. एक ड्रॉइंग बुक तर घेतलेली आहे आणि मला मेन घ्यायचं होतं ही मॉपी, बघू शकता ते. पण बाकी काय काय घेतले घरी जाऊन तुम्हाला दाखवतेच. असं चला फटाफट जेवण आहे आणि कामं सुद्धा राहिलेली आहेत. पण त्याच्या आधी डीमार्ट मधनं काय काय आणलेलं आहे हे तुम्हाला दाखवते. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की मेन ही मॉपी आणायची होती मला, कारण आजी जी आधीची आहे ती आता अशी खाल्लंना सगळी निघालेली आहे. सो ही एक मी आणलेली आहे. आणि जसं मगाशी म्हटलं की राहुलचं जे क्राफ्ट बनवायचं आहे त्याच्यासाठी ऍक्च्युली काही सामान मिळतंय का म्हणून मी गेले होते, पण पेपर होते क्राफ्ट पेपर, पण मला जे कलर हवे होते ते तिथे
नव्हते. सो पण डिमार्टला गेल्यावरती बाकी काही ना काहीतरी खरेदी होतीच. सो गोष्टी मला एक दोन आवडल्या होत्या तिथे, आणि जे जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे ते अप्रॉक्सिमेटली सगळं मला 1000 रुपीज मध्ये मिळालेलं आहे. सो ही एक मॉपी झाली. त्याच्यानंतर हे दोन सँडल्सचे प्रकार राहूसाठी घेतलेले आहेत. ऍक्च्युली राहूकडे 2-3 प्रकार होते, पण आता प्रत्येकाचं काहीतरी बाजूला निघालेलं आहे किंवा मागचा बेल्ट निघालेला आहे, कशाची साईज त्याला कमी होती आता. सो हे दोन आम्हाला आवडले होते म्हणून हे दोन सुद्धा आणलेले आहेत. नंतर ही एक ड्रॉइंग बुक आणलेली आहे, राहूला सुद्धा लागते. आणि जसं मला तुम्हाला सांगितलं की क्राफ्ट बनवायचं आहे, सो काही जर ड्रॉ करायचं असेल सो ही एक आणलेली आहे. हे एक फोल्डर आणलेलं आहे. अगेन राहूच्या स्कूलचं सगळं ठेवायला लागतं. मिनी केजी मध्ये सुद्धा एक असं फोल्डर होतं ज्यात मी मग सगळं त्याचं क्राफ्ट ठेवायचे. सो आता ज्युनियर केजी मग त्याच्यासाठी हे एक नवीन आणलेलं आहे. आणि मेन मला ना हे मायक्रोफायबरचे क्लोथ्स आणायचे होते. माझे तुम्ही एक दोन ब्लॉग्स बघितले असतील क्लिनिंगचे, क्लिनिंगसाठी जे क्लोथ्स मी वापरते सो मला हे आणायचे होते. एकात 4 पीस आहेत ते. आणि नॉट ओनली क्लिनिंग, कधीतरी आपली ओली भांडी असतात ती आपण पुसू शकतो, डस्टिंग. सो याच्यासाठी हे मी वापरते. सो ही सुद्धा आणलेली आहेत. आणि कलर्स तुम्ही बघू शकता, ग्रीन आहेत, पिंक आहे, ऑरेंज आहे, ब्लू आहे. सो हे एक आणलेलं आहे. गाणी आणायची होती मला. गाणी आहेत पण आता ना बऱ्याच, म्हणजे एक दोन गाण्यांचे इथे असं खाली सारखं गाळून गाळून ब्लॅकिश असा त्याचा कलर झालेला आहे. सो नीट नाही गाळलं जात म्हणून मग ही दोन गाणी आणलेली आहेत. हा एक छान प्रकार मला डिमार्टला मिळालाय. असं मिनी चाळणी असते ना आपल्याकडे तसा प्रकार आहे ट्रेनर. छोटस काहीतरी पटकन कोथिंबीर निवडतो आणि ती धुवायची असेल किंवा थोडेसे पोहे करायचे असतील आणि जर ते आपण याच्यात भिजवायचे असतील सो आपण त्या याच्यात आपण धुवू शकतो. सो एक हा प्रकार आणलेला आहे. ही एक डायरी आणलेली आहे पुष्करसाठी, त्याला हवी होती. ऍक्च्युली ऑफिस वर्क सुद्धा असतं मग त्याला थोडस काहीतरी राईटअप असतं, मग त्याच्यासाठी ही एक डायरी आणलेली आहे. मखाना मी घेऊन आलेले आहे. खूप हेल्दी असतो हा आणि आमच्याकडे राहूला खूप आवडतो. घरीच त्याला मग मी हा प्लेन आहे, फ्लेवर्ड नाहीये. सो त्याला विदाऊट तिखट मी बनवून देते. जेव्हा आता मी कधी ते बनवेन सो तुम्हाला सुद्धा त्याची क्विक रेसिपी दाखवेन. सो हा एक आणलेला आहे. राहूसाठी एक ग्लास आणलेला आहे. त्याच्याकडे ऑलरेडी एक होता पण तो खराब झालेला आहे आणि मग मुलं खेळतात सो त्यांना ते लागतं म्हणून मग मी हा एक सुद्धा आणलेला आहे. दही घेऊन आलेले आहे. आणि ह्या दोन गोष्टी मला आज डिमार्टमध्ये इतक्या आवडलेल्या, असंच रॅन्डम फिरता फिरता मला एक अशी छोटीशी नॉनस्टिक कढई तिथे आवडली. आणि आता कसं मी कुकिंग व्लॉग करते सो बरंचसं सामान सगळं वापरलं जातं आणि मग पटकन मला कधीतरी राहूसाठी छोटीशी भाजी करायची असेल किंवा रेसिपीमध्ये सुद्धा जर काही छोटं करायचं असेल सो ही एक मला मिळाली. आणि मग त्याला मॅचिंग असा एक चमचा मी घेऊन आलेले आहे. सो ह्या सुद्धा दोन गोष्टी आणलेल्या आहेत. बस एवढंच घेऊन आलेले आहे. आणि अजून एक असंच रॅन्डम डिमार्ट मध्ये फिरता फिरता, आता मकर संक्रांत आलेली आहे सो जे आपण वाण देतो त्याच्यासाठी सुद्धा खूप छान छान गोष्टी तिथे आहेत. छोटे छोटे बाउल्स आहेत, प्लेट्स आहेत, निरांजन आहेत, असे छोटेसे डब्बे आहेत. सो सगळ्यांकडेच आपल्या हळदी कुंकू असतं. सो तुम्ही सुद्धा तुमच्या नियरच्या डिमार्ट मध्ये नक्की विजिट करा. थोडस इन्फॉर्मेटिव्ह मी आता गेले होते म्हणून मला ते कळलं म्हणून ते तुमच्या बरोबर सुद्धा शेअर केलेलं आहे. आणि आता माझं शॉपिंग तुम्हाला कसं वाटलंय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.
सो असं आहे सगळं डीमार्टचं शॉपिंग तुम्हाला दाखवून झालेलं आहे. आता रोजचं रुटीन, राहुला सुद्धा नंतर स्कूलला आणायला जायचं आहे. आता घरातली बाकीची कामं आवरून घेते. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं त्याचं क्राफ्टचं सुद्धा सामान आणायचं आहे. ते क्राफ्ट अजून मला बनवायचं आहे. बाबांकडे सुद्धा एक फेरी मारायची आहे. ऍक्च्युली अमृताच्या 2 साड्या होत्या माझ्याकडे, त्या तिला हव्या आहेत. सो त्या द्यायला जायचं आहे. आणि बाबांची सुद्धा भेट नाही झाली आहे. सो तिथे सुद्धा जायचं आहे. आणि हे सगळं तुम्हाला आज या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तर सगळ्यात आधी भांडी लावायला सुरुवात केली. आदल्या दिवशीची भांडी लावायची राहिली होती. आणि जसं तुम्हाला सांगितलं, आज सकाळपासून बाकीच्या रुटीनला वेळ नव्हता झाला, त्याच्यामुळे आधी पटापट भांडी लावायला सुरुवात केली. आजच्या जागी भांडी आपण पटापट लावली की सोपं जातं त्याच्यामुळे. आणि माझी किचन टूर तुम्ही बघितली असेल. सो ताटं ताटांच्या जागेवर, ग्लास ग्लासच्या जागेवर, अशी पटापट मी सगळी भांडी लावून घेतली. भांडी लावून झाल्यानंतर मग सकाळपासून आज नाश्ता, चहा, राहूचा डब्बा होता जसं तुम्हाला म्हटलं, आमचं जेवण, पोळी भाजी सगळं झालं होतं. त्याच्यामुळे ती सगळी भांडीसुद्धा घासायची राहिली होती. मग आधी पटापट सगळी भांडी घासायला सुरुवात केली. आज जरा थोडीशी भांडी घासायला जास्त होती कारण सकाळपासूनची भांडी घासायची राहिली होती. त्याच्यामुळे आधी पटापट सगळी भांडी घासून घेतली. एकीकडे कपडे सुद्धा धुवायला मशीनमध्ये लावले होते आणि आदल्या दिवशीच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. सो त्या सुद्धा घालून घेतल्या. सो राहुला घ्यायला निघालेलो आहोत. घरातली कामं आवरलेली आहेत. जेवण सुद्धा झालेलं आहे. मध्ये थोडस कामांच्या गडबडीमध्ये शूट नाही करायला मिळालं कारण आज तसा थोडासा माझा वेळ बाहेर गेला. त्याच्यामुळे रुटीन सुद्धा थोडस पुढे पुढे गेलं होतं. बट ठीक आहे. आणि थोडस आम्ही आता चेंज केलेला आहे की राहुल आधी आता आम्ही घेतोय, त्याला सुद्धा घरी जाऊन जरा फ्रेश करते, जेवायला देते त्याला सुद्धा, आणि मग थोडासा आराम करून आम्ही बाहेर जाणार आहोत. जसं तुम्हाला सांगितलं, बाबांकडे जायचं आहे आणि क्राफ्टचं सामान तर अजून घ्यायचं आहे. तर ते सगळं करणार आहोत पण थोडस दुपार नंतर जाणार आहोत. बट त्याच्या आधी आता राहुला घेतो. सो स्टे ट्यून्ड. सो इव्हिनिंग झालेली आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं की संध्याकाळी आम्ही बाबांकडे जाणार आहोत. आणि एक दोन जसं राहूच्या स्कूलमध्ये क्राफ्ट सबमिट करायचं आहे बर्डचं, त्याचं सामान सुद्धा घ्यायचं आहे कारण बाबांकडनं आल्यानंतर मला घरी येऊन ते बनवायचं आहे. पण आधी जाता जाता ते आम्ही घेणार आहोत. छान दुपारचा आराम वगैरे झालेला आहे. राहू सुद्धा रेडी आहे. काय करणार आहे आब्बाकडे? परत निघालो. तर आता आधी आम्ही निघतो आणि काय काय क्राफ्ट. मला भूक लागणार आहे. भूक लागणार आहे. राहुलचं चाललंय की आब्बाकडे आपण जेवूनच यायचंय. सो आता आधी आम्ही पटकन निघतो आणि बाबांकडे जाऊन तुम्हाला भेटते. आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की अमृताच्या 2 साड्या होत्या माझ्याकडे. खरं तर ऍक्च्युली त्या द्यायच्या मला एका फंक्शनसाठी मी घेऊन आले होते. पण आता तिला त्या हव्या आहेत. सो हे द्यायला खरं तर आम्ही जातोय. आणि जरा बाबांशी पण भेट होईल कारण बाबा ट्रेनिंग प्रोग्रामसाठी 2-3 दिवस इथे नव्हते. सो माझं जाणं नाही झालंय. सो म्हटलं चला साड्यांच्या निमित्ताने बाबांशी सुद्धा भेट होईल. सो आता आम्ही निघतोय. हाय कर. हाय. हाय. चल राहू, तू ते घालतोय शूज?
सो आम्ही बाबांकडे पोहोचलेलो आहोत. आता थोडा वेळ इथे थांबणार आहोत. राऊ पण लगेच त्याचं खेळायला सुरू झालेलं आहे आणि मेन अमृताच्या साड्या द्यायच्या होत्या त्या सुद्धा देऊन झालेल्या आहेत. आणि जसं तुम्हाला सांगितलं राऊचं क्राफ्ट बनवायचं आहे पण ते घरी जाऊन मी बनवणार आहे. सो घरी जाऊन तुम्हाला परत भेटते. बाबांकडे गेल्यानंतर वेळ खूप छान गेला. राऊ सुद्धा एकीकडे ड्रॉइंग करत होता, त्याचे खेळणं चालू होतं एकीकडे. आणि नंतर मग बाबा म्हणाले की तुम्ही जेवूनच जा, त्याच्यामुळे मग जेवायला सुद्धा आम्ही बाबांकडे थांबलो होतो. आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. मजा केली बाबांकडे. आणि आता जसं तुम्हाला सांगितलं की मला राऊच्या स्कूलमध्ये जे बर्ड हेडगिअर द्यायचं आहे ते बनवायचं आहे. सो येताना ह्या सगळ्या शीट्स घेऊन आलेले आहेत. पण मी कोणता बर्ड बनवणार आहे आणि मी तो कसा बनवणार आहे हे मी तुम्हाला माझ्या अपकमिंग व्लॉगमध्ये दाखवणार आहे. हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. See you again.